पादरी। एक मिनट, एक मिनट, इतना जमता नहीं है तो पीना क्यों है? हाँ, इधर जमता नहीं तो पीना क्यों है? मैं बात कर रहा हूँ। फोन बज रहा है तो उठा ना। उठा क्या, तेरी मम्मी का फोन है, वो सीधा दिखा उठा के नहीं। मम्मी नहीं 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 मम्मी, मैं ऐसे घर नहीं जा सकता। एग्जैक्टली, एक काम करते, मैं तेरे को ब्रेविस पे छोड़ दूँ। ब्रेविस पे? हाँ ब्रेविस पे। अपन 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 तेरे घर में चलते हैं ना। क्या तू मेरी मम्मी को बोलेगा हाय आंटी? हाय नमस्ते। बाहर नहीं, ऐसा नहीं चाहिए। एक काम करते हैं, ब्रेविस पे मैं होटल बुक करती हूँ, तुम वहाँ पे रहना। पर वो होटल वगैरह पूरा दिन का पैसा भरना पड़ेगा यार। नहीं शायद वहाँ पे तू 12 आवर्स के लिए रूम बुक कर सकता है। नहीं नहीं, वो आईडी लगेगा, फिर मेरे पास नहीं है वो यार। वहाँ पे लोकल आईडी भी एक्सेप्टेड है। मैं तुझे वहाँ पे छोड़ती हूँ, चल मैं तेरा बेस्ट फ्रेंड है ना, चलो। लोकल आईडी भी एक्सेप्टेड है पर तू कब मुझे एक्सेप्ट करेगी? हैप्पी न्यू ईयर। तू नजदीक मत आ यार, होटल है, कैमरा वगैरह नहीं है, कुछ ऐसा अजीब होगा यार। जी यार साहिल, कितना गंदा सोच है तेरा। मैं तुम्हारी बेस्ट फ्रेंड हूँ और यहाँ पे ऐसा कैमरा वगैरह कुछ नहीं लगा है, क्योंकि ये कपल्स लोगों के लिए है, कपल फ्रेंडली है, यहाँ पे ऐसा प्राइवेट स्पेस है, मस्त है ना? लेकिन तुझे कैसे मालूम, तू तो सिंगल है। चलो मैं निकल लूँ, लेकिन नेक्स्ट टाइम से थोड़ा कम पीना। और हाँ, अगर कहीं पिकनिक, रोड ट्रिप या कहीं जाना है तो ब्रेविस्टे पे खुद बुक कर लेना, मैं नेक्स्ट टाइम से नहीं आऊंगी। रात अंधेरी, चला साक्षी चला। न्यू ईयर ला कुठे होतास? विश का नाही केलंस मला? बर्थडे असतो का? हॅपी बर्थडे तर फेब्रुवारी मध्ये, डिसेंबर लाच असतो बर्थडे माझा। हा डिसेंबर ला असतो, मी विश करणार। कॉल लॉग्स ओपन कर। का किती कॉल केलेस बघ? मी 10 कॉल केलेत, तुझ्या थोबड्यापेक्षा पण डबल डिजिट नंबर दिलाय त्याला मी। मी विश करणारच होतो। तुला फोन उचलायची पद्धत आहे की नाही साहिल? फोन सायलेंट वर होता माझा। नाही, तुला फक्त मित्रांसोबत दारू पियायची असेल ना, गर्लफ्रेंड तर काय कॉल करेल, हॅपी न्यू ईयर विश करेल, तुला काय फरक पडत असेल? तुला तर काय 5 4 3 2 1 करायचं असेल ना। ऐक ना, नवीन वर्ष तर नको ना भांडूया, नवीन वर्ष आहे आपला, नको ना भांडणं। नवीन वर्ष तर काय तुझ्या, तुला मी आयुष्यात किटकिट वाटते करे? नाही नाही, मला क्यूट क्यूट वाटते, पण वर्षाचं भांडलो तर आपलं अख्खा वर्ष भांडलं जाईल। तरी आयुष्य मी चाहिए की नाही? चाहिए चाहिए, चायवाले चाहिए। मग का असं करतोस तू? बस ना, काढू नको ना भांडू यार नवीन वर्षाचं, प्लीज प्लीज। किती किवडे भांडीचं झाले न्यू इयर, त्याच्यात ते काय तुमच्या बिल्डिंग मध्ये बेवडे आहेत काय ते? हॅपी न्यू इयर ना त्याच्यासोबतच म्हणा होता। अरे त्याच्यासोबत का म्हणावं मी साक्षी? अरे तो बेवडो शेलर। नाही रे शेलर, ना ना कान पडत नाही, काय झालं ते सांग। मला त्रास झालाय तिचा, मला वैताग आला तिच्या सोबत राहून। आता त्रास झालाय ना? अरे मग जा, जाऊन सांग तिला की मला तुझ्या सोबतच राहायचंय, मी मी तुझ्या समोर माझं पादर पसरतो, टी शर्ट पसरतो, मी माझ्या प्रेमाची भीक मागणं बंद कर आधी आणि हे सोड आधी। आणि एवढा त्रास होतो ना तर जाऊन सांग तिला की मला फरक पडतो तुझ्या नसण्याने। तू फक्त एकुलती एक आहे यार, तुझ्यासारखे हजार भेटतील, समजलं ना? आणि तिला हे पण सांग की तुझ्यासारखे 100 भेटतील। 100 भेटतील पण ते तुझ्यासारखे नसणार ना, तू एकटीच आहेस या जगात माझ्यासाठी साक्षी, सगळं काही आहेस। मी आयुष्यपण हे असल्या वळणावर नव्हतो, तो फालतू आहे ना रोहन साला हरामखोर, त्यांनीच मला हे सगळं शिकवलं माहितीये। मला बोलतो मी शिकवलं चहा पिऊन साक्षी साक्षी साक्षी।